नमस्कार, मी सोमनाथ. आपण पाहत आहात भारतीय जनमत. नाशिक येथे महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन वायू गळती होऊन त्यापैकी 22 रुग्णांचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे. लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या ढिसाळ कारभाराचा आम्ही निषेध करतो. माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, नाशिक येथील घटना दुर्दैवी आहे. शासनाच्या चुकीमुळे दुर्घटना घडली. शासनाने हे काम कंत्राटावर दिले आहे. ज्या कंत्राटदाराकडे ऑक्सिजन सप्लायचं काम दिलं होतं त्याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी. हा मनुष्यवध आहे. मृत कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांना भावपूर्ण आदरांजली. नाशिक हॉस्पिटलमधली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली. शासनाने ऑक्सिजन सप्लाय करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट वरती दिलेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर मध्ये आणि टाकीमध्ये भरत असताना वॉल बंद केला आणि तो बंदच राहिला आणि त्यामुळे जे पेशंट्स व्हेंटिलेटर वरती होते, ऑक्सिजन वरती होते, त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही आणि त्यांना आपले असे प्राण गमवावे लागले. हा मनुष्यवध आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दिवंगत समूहाला पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने, कुटुंबाच्या वतीने आदरांजली आम्ही असं वाहतो आणि जो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे त्याच्यावरती शासन कारवाई करेल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.